पंडित भीमराज शेलार राहणार कोलारे मातंग समाज आमचा म्हणजे मातंग म्हणण्यापेक्षा मागच म्हणतात आम्हाला मांग समाजाने ओळखले जातात मातंग समाजाने सहज ओळखले जात मांग समाज आहे आमच्यावाला ह्यो जो धंदा शिराई बनवायचा ह्यो परंपरेच आहे आमचा आमच्या आईवडिलांपासून आजोबापासून आम्ही बनितो आलेलो आहे मग ती परंपरा जी वडिलांची आजोबाची शिक्षण होतं ते मला त्या शिक्षणामुळे मला हेच करावं लागलं नोकऱ्या तर काय शिक्षणात राहतच नाही आता शिक्षण करायचे म्हणजे सगळी गरिबी परिस्थिती असल्यामुळे शिक्षण होत नाही आमचे मग आम्ही ह्योच धंदा करतोय सगळे खारीक लावतो ना आपण ज्या खारकापासून हे झाड तयार होतं तर याच्या मग पेंड्या बांधावं लागतात एक सरासरी 20-25 किलोची पेंडी बांधावं लागते असं गठुडं त्याच्यामध्ये आपल्याला आयुष्य एक ना गोद्या एका बंडलमध्ये दीपावलीसाठी पूजा केली जाते याच्यावाली प्रत्येकाच्या दारोदारी पूजा व्हायलाच पाहिजे किती मोठा बांगला असला किती श्रीमंत माणूस जरी असला तरी लक्ष्मीची पूजा करतातच त्याच्यामुळे आम्हाला याचा सेल ज्यादा राहतो मग त्याच्यामुळे आम्ही 3-4 महिने आधी चालू करतो विक्रीसाठी बिन बनवायचं आहे का मग शेवटचे 8 दिवस लोक घेतात एक एक दोन दोन प्रत्येकाचं महत्त्व जे आहे ना लक्ष्मीचं ते करतातच ना ते घेण्यासाठी तयार करावं लागतं माल कच्चा मटेरियल आणायचं ते आधी काटे काढून घ्यायचे नंतर अशा जुळ्या बांधायच्या तुकडे करायचे तुकडे केल्यानंतर मग त्या बारीक करायच्या झाडू तयार करायचे झाडू मग नंतर विक्रीला येणार मग नंतर व्यापारी येणार आमच्याकडे 10-20 रुपये नफ्यावर देऊन टाकायच्या त्यांना ते बी पुढं 10-20 रुपये नफ्यावर विकले जातात कारण सगळ्याच माल एक जणाच्याच हातावर विकत असं नाही ना Thank you.
वर्षभरात रोजच्या 30-40 बनवतो आपण, सरासरी 2000 रुपयाच्या बनवतो रोजच्या. वर्षभर मग तेच खायचं प्यायचं. त्याच्यात मालावाल्याचे काही काही देण्या घेणं खाणं पिणं आलं त्याच्यामध्ये. असं रोजंदारी सुटा ती बाकीचं काही नाही त्याच्यामध्ये. लक्ष्मीपूजन हे केलं जातं, हे फार पुरातन काळापासून लक्ष्मीपूजन केलं जातं. लक्ष्मीपूजन का केलं जातं याचं थोडक्यात मी सांगतो की हे शिंदीचे झाडं आहेत, या शिंदीच्या झाडावर मातंग ऋषी, आमच्या समाजातले एक मातंग ऋषी आहे, त्यांनी जे लिखाण केलं ते ह्या झाडावर बसून केलेलं आहे. म्हणून या शिराईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या लक्ष्मीनंतर तिच्याबरोबर हा एक कुंचा असतो, हा छोटा असतो. पूजनाला फक्त लक्ष्मीच पूजली जात नाही, ती सडी म्हणतात. सडी असल्यामुळे ती एकटी लक्ष्मी पूजली जात नाही, तिच्याबरोबर कुंचा असतो. हा कुंचा आणि लक्ष्मी ह्या दोन्ही पूजल्या जातात. हे हा धंदा, हा आमचा व्यवसाय वर्षभर चालतो. वर्षातून महत्त्वाचा वेळ म्हणजे दिवाळी. दिवाळी आली की आमचा या कामाला जोर येतो. जोर आल्यानंतर हा काम अतिशय जलद गतीने चालते. या लक्ष्मीची किंमत आम्ही 50 रुपयापर्यंत सांगतो, परंतु लोक ती 20 रुपये 30 रुपये अशा प्रमाणात मागतात. परंतु आम्ही जर विचारलं नाही दिलं गेलं नाही तर ते म्हणतात ही फक्त पूजनासाठी लागते ही लक्ष्मी, इतर कामासाठी लागत नाही. परंतु याचं शास्त्रीय कारण असं आहे की ह्या लक्ष्मीने जर झाडलं तर घरादाराची स्वच्छता होते, मनाची स्वच्छता होते आणि धनाची पण स्वच्छता होते. आणि या स्वच्छतेमधूनच
आपण प्रगतिपथाकडे जातो ते घर समाधानाकडे जातं, त्या घराची एक वाटचाल चांगल्या दिशेकडे चालते। म्हणून हीच लक्ष्मी वापरणं गरजेचं आहे, हे शास्त्रीय कारण आहे। आणि लोक सांगतात की प्लॅस्टिकचे झाडू आणलेत, अनेक त्या गवताचे झाडू असतात, त्या झाडूने आम्ही झाडतो आहेत, पण ते घरामध्ये वापरणं ते योग्य नाही, त्याने घराचा ऱ्हास होऊ शकतो। अनेक मी काय अभद्र बोलत नाही, परंतु त्या घरातून काहीतरी शक्ती निघून जाते। जी चांगली शक्ती पाहिजे ती या शिंदीच्या झाडापासून बनवलेल्या लक्ष्मीपासून मिळते। म्हणून हीच लक्ष्मी वापरणे गरजेचं आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवायला गरजेचं आहे।